मैं हूं नशीत अगाले और आप देख रहे हैं आज की न्यूज। आज की न्यूज में आपका स्वागत है। आज उपोषणाला बसावं लागलं आणि आजची परिस्थिती अशी आहे की सध्या व्हायरल इन्फेक्शन आणि बऱ्याच साथींच्या रोगाचा प्रादुर्भाव चालू आहे। उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी दवाखाने सगळीच म्हणजे सगळी अशी खचाखच भरलेली आहेत म्हणजे लोकांच्या याच्यामुळे रोगराईमुळं। तर आज आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली तिकडे 2-3 दिवसापूर्वी, तर त्या पाहणीमध्ये असं लक्षात आलं की 50 बेडचा एक हॉल आहे, त्या 50 बेडच्या हॉलमध्ये केवळ 4-5 आयव्ही स्टँड आहेत, जिथं की त्या 50 बेडमध्ये 2 बेडमध्ये 1 आयव्ही स्टँड आपण गृहित धरू शकतो, परंतु 50 खाटाच्या हॉलमध्ये केवळ 5 आणि 7 आयव्ही स्टँड आहेत। त्याच्यानंतर तिथल्या लोकांच्या शौचालयाची किंवा त्यांच्या संडास बाथरूम त्यांच्या लघवीसाठीची व्यवस्था नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं ही जी काही बाहेरगावून आलेली खेड्यापाड्यातून आलेली काही रुग्णमंडळी आहे, काही बिमार लोक आहेत जे त्यांना उपचार घेण्यासाठी इथं राहावं लागतं, अशा लोकांना संडास आणि बाथरूम व्यवस्थित नसल्यामुळं त्यांना मानवी वस्तीमध्ये म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला जी काही लोकं राहतात त्या लोकांच्या वस्तीमध्ये मानवी वस्तीमध्ये त्यांना ते सकाळचं शौचविधी पार पाडण्यासाठी जावं लागत आहे आणि तिथं गेल्यानंतर ती लोकं जेव्हा उठलेली असतात किंवा ते त्यांच्या लक्षात येतं की आपली कुठेतरी आपल्या घराच्या आजूबाजूला कोणीतरी सणासा बसले तेव्हा त्यांना ते म्हणजे अपमानाला बळी पडावं लागत आहे किंवा अपमान त्यांचा होतोय, ती लोकं ते अपमान करतायत आजूबाजूची रहिवाशी लोकं, अशी सगळी म्हणजे पाळी लोकांवर येते। हा सगळा प्रकार म्हणजे बंद व्हायला पाहिजे, सुविधा मिळायला पाहिजे लोकांना आणि त्यातल्या त्यात सध्या एवढा म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव आहे, या प्रादुर्भावामध्ये शासनानं इथे सगळे फंड दिलेले असताना, पैसा दिलेला असताना, सुखसुविधा दिलेल्या असताना इथं केवळ डॉक्टर 3 डॉक्टर उपलब्ध असतात, बाकीची सर्व डॉक्टर ही डेप्युटेशनवर नांदेडला राहतात आणि नांदेडला त्यांची स्वतःची खाजगी दवाखाने चालवतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आणि म्हणजे उहापोह केला त्यांच्या बायोमेट्रिक मशीनच्या त्यांच्या नोंदी ज्या आहेत त्यांच्या उपस्थिती आहेत आणि शोधून काढल्या, परंतु त्याच्यावर ना उपसंचालक आरोग्य संचालक कारवाई करायला तयार नाही आहे का। त्याच्यानंतर मुंबईपर्यंत पत्रव्यवहार केला, मुंबईपर्यंत ह्याच्या याच्याशी खेटावं लागलं, झगडावं लागलं, परंतु मुंबईच्या लेवलवरून देखील अधिकारी लोकांनी आजपर्यंत कुठलीच कार्यवाही केली नाही। या आदिवासी भागातल्या लोकांचं दुर्दैव असं आहे की इथं सगळी डॉक्टर उपलब्ध असताना, ट्रामा केअर सेंटर उपलब्ध असताना देखील इथं ट्रामा केअर
अजूनही चालू झालेलं नाही आहे त्यांची, म्हणजे त्याची इथं उघडली म्हणजे सगळ्या मशिनरी फिट झाल्या. इथं ब्लड बँक आहे, ब्लड बँकेची सगळी मशिनरी सगळी साधनं उपलब्ध असताना फ्रीजर केवळ फ्रीजरच्या अभावी आणि फ्रीजर नसल्यामुळं इथं ब्लड बँक नाही आहे. आणि इथल्या सगळ्या ह्या म्हणजे असुविधामुळं सगळ्या गोष्टी इथं बिल्डिंग असताना सगळ्या गोष्टी असताना इथल्या रुग्णांना इथल्या पेशंटला यवतमाळला आणि नांदेडला पाठवलं, त्यांना बरेचसे पेशंट किंवा बरेचसे रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळं नांदेडपर्यंत पोहोचेपर्यंत यवतमाळपर्यंत पोहोचेपर्यंत किंवा आदिलाबादपर्यंत पोहोचेपर्यंत मरून जातात. आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी इथल्या गलथान कारभाराची आहे, इथल्या डॉक्टर मंडळीची आहे. इथं डॉक्टर उपलब्ध राहत नाहीत आणि ह्या उपलब्ध न राहणाऱ्या डॉक्टरवर कार्यवाही करावी, सतत गैरहजर राहणाऱ्या माणसांना ह्या डॉक्टर लोकांवर कार्यवाही करून इथं कायमची डॉक्टर मंडळी आमच्या आदिवासी भागांना देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. मागील 2 वर्षापासून प्रलंबित तक्रारीवर कार्यवाही न करणाऱ्या शासनाच्या विरुद्ध प्रशासन विरोधाने आम्ही आंदोलन किंवा उपोषण करतो. त्याच्यानंतर जर आम्हाला रिस्पॉन्स नाही मिळाला तर आम्ही आत्मदहनसुद्धा करणार आहे. वेळोवेळी सामान्यांच्या ज्या तक्रारी असतात ते तहसीलदार देशमुख हे कधीच म्हणजे त्याचं निवारण करत नाहीत. मग ते रेती तस्करी असेल किंवा जनसामान्यांचे जे काही काही हे असतील त्यांची काही प्रॉब्लेम समस्या असतील त्याच्यावर कधीच का ते कारवाई करत नाही. त्यांना तहसीलदार यांच्यावर दखलपात्र कार्यवाही व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी एक आमची मागणी आहे, पहिली मागणी. दुसरी मागणी आहे की मुख्याधिकारी अरविंद मुंडे, रोखपाल आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. त्यांनी मागे भविष्य निर्वाह निधीचा घोटाळा केला होता, ती रक्कम म्हणजे कर्मचाऱ्यांची रक्कम त्यांनी दुसरीकडे वापरली आणि ही बाब उघड होऊन देखील आम्ही त्या बाबतीनं आयुक्तापर्यंत पत्रव्यवहार करून देखील त्यांनी ती हे केलं नाही, त्याच्यावर कार्यवाही केली नाही. तो एक ती एक मागणी आहे आमची. उपजिल्हा रुग्णालयाची मागणी आहे. पेट्रोल पंपावरच्या भेसळ प्रकरणामध्ये पेट्रोल पंपाच्या ह्याच्याने संबंधाने आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला की भेसळ ही भेसळ होत आहे, ती जनसामान्यांना घातक आहे, जनसामान्यांच्या म्हणजे घाट्याची आहे, ह्याच्यावर कार्यवाही करा म्हणून आम्ही वेळोवेळी तहसील प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन आणि वेळप्रसंगी मुंबई स्तरावर सगळ्या गोष्टी केल्या, परंतु त्याला देखील कोणीच म्हणजे भीक घातली नाही. तो एक मुद्दा आहे. जयराम कंचरलावार या व्यापाऱ्याच्या अवैध बांधकामाची बरीच प्रकरणं आहेत जी शासनानं वेळोवेळी आम्ही त्याच्याकडे पाठपुरावा केला. प्रशासनातील अधिकारी लोक वरिष्ठ न्यायदंडाधिकारी असतील किंवा मग न्यायालयीन प्रक्रिया असेल, न्यायालयाच्या आदेशानंतर देखील ती पाळण्यात येत नाहीत, त्यांना अभय मिळतं, ते केवळ आणि केवळ व्यवस्था म्हणजे प्रशासनामधली जी व्यवस्था आहे त्याच्याच म्हणजे सपोर्टमुळे होतं सगळं हे. त्यामुळं त्याच्याही विरोधात आमचं म्हणजे हे आमची मागणी आहे की ती सगळी अवैध बांधकामं पाडावीत. त्याच्यानंतर अटल सौर कृषी पंप योजना आहे जी मूळ जे त्याचे जे काही ज्याला त्याचा फायदा व्हायला पाहिजे, जे जिथं करंट नाही, जिथं लाईट नाही, जिथं म्हणजे ज्याला अतिदुर्गम भागामध्ये ते मंजुरी किंवा तशा पद्धतीचे योजनेचे त्याचे काही निकष आहेत, तर तसे सगळे निकष बाजूला ठेवून ज्यांना पैसे खर्च करता येतील किंवा ज्यांनी पैसे खर्च करून भ्रष्टाचार म्हणजे स्वतःच्या शेतामध्ये जिथं लाईट उपलब्ध आहे, जिथं वीज वितरण कंपनीचे पोल आहेत, लाईट आहेत, खांब आहेत, अशा ठिकाणी पोलच्या जवळच ही सगळी योजना पैसे देणाऱ्याला दिलेली आहे ती योजना. आणि प्रत्येक संचामागे शासनाचं 7.5 लाख रुपयाचं म्हणजे संचाच्या मागं नुकसान झालं आहे, जे की इतर तुम्ही शेतकऱ्यांना ते देता आलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्यानंतर नगरपालिकेच्या मागील 94-95 किंवा 97 काळामध्ये एक भूखंड वाटपाचा एक हे झालं होतं, अलॉटमेंट झालं होते, भूखंड वाटप केले होते, ज्याच्यामध्ये 99 वर्षाच्या बीजवर भूखंड दिले होते. ते म्हणजे रहिवासासाठी दिले होते, रहिवास म्हणजे लोकांच्या स्वतःच्या वापरासाठी दिले होते, ते बिझनेस पर्पज किंवा व्यावसायिक गाळे किंवा याच्यासाठी नव्हते ते. आणि विशेष बाब म्हणजे ती अहस्तांतरणीय जमीन आहे, म्हणजे त्याचं हस्तांतरण होऊ शकत नाही. तर इथल्या काही म्हणजे व्यापारी लोकांनी काही कटकारस्थानं करून काही गरीब लोकांना त्या कटकारस्थानात अडकवून ती जमीन बळकावली आणि तिथं आज म्हणजे मोठ्या प्रमाणावर गाळे आणि दुकानांचं निर्मिती होत आहे, जे की ते सगळं बेकायदेशीर आहे.
आणि तिथली जमीन केवळ आणि केवळ 99 वर्षाच्या लीजवर ही लोकांच्या राहण्यासाठी म्हणून त्यावेळी देण्यात आली होती. तर ती जमीन मूळ मालकांना, त्याची मूळ काही भाडेधारक आहेत अशा लोकांना परत देण्यात यावी आणि त्यांच्या रहिवासासाठी ती जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी आमची मागणी आहे.